नमस्कार बालमित्रांनो, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर आपण काहीतरी ड्रॉइंग चित्रकलेविषयी शिकणार आहोत. ओके, तर 7 + 2 = किती? याचे उत्तर मी आज तुम्हाला चित्रकलेच्या रूपात देणार आहे. ओके, तर पहिले 7 + (2). ओके, दिस इज व्हेरी सिंपल. 7 + 2 = किती हे आपल्याला शेवट करणार आहे. ओके, तर इथे मी थोडासा चंद्रकोर काढून कलरिंग केलेला आहे. देन टू ड्रॉ नोस्ट्रेल. ओके, त्यानंतर आपण कानाचा शेप करणार आहोत. यू शेप डाउनवर्ड्स, यू शेप. देन आईज. ओके, देन हाफ सर्कल, हाफ कर्व, हाफ कर्व. आपण जो एक्स्ट्रा पार्ट झालेला आहे त्याला इरेज करणार आहोत. परत सेकेंड इयर. ओके, जो दुसरा कान आहे तो पण आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. काय तयार झालं बोल? 7 + 2 = माऊस, बरोबर. आता आपण त्याची शेपटी काढून घेणार आहोत. टेल, नीट बघा आणि तसंच तुम्ही ड्रॉ करा. ओके, हा झाला आपला माऊस तयार. आता आपण याला ब्लॅक स्केच पेननी बॉर्डर करून घेणार आहे. बॉर्डर केल्यामुळे ती आपली जी ड्रॉइंग आहे ती जास्त उठून दिसणार. कलरिंग करण्याच्या आधी आपण त्याला बॉर्डर करूया. आता मी बॉर्डर करते आहे. ओके, तर मोस्टली आपण बॉर्डर ब्लॅक स्केच पेननीच करायची. जी आउटलाईन आहे आपल्या ड्रॉइंगची ती आपण ब्लॅक स्केच पेननी काढायची. पण हळूवार घ्या, म्हणजे चुकता कामा नये, नाहीतर मग ते इरेज होणार नाही. ओके, तर आता अशी आपली ही पूर्ण आउटलाईन जी ड्रॉइंगची आहे ती कंप्लीट होत आलेली आहे. मग आपण यात कलर भरणार आहोत. ओके, तर माझ्याकडे ऑइल पेस्टल कलर आहे, त्याच्यामुळे मग मी ऑइल पेस्टल कलरचाच यूज केलेला आहे. तुमच्याकडे जे क्रेयॉन्स असतील ते तुम्ही करू शकता यूज. तर थोडासा लाईट ब्राऊन घेतलेला आहे मी कलर. तर हलक्या हाताने तुम्ही असं प्रॉपरली ऑइल पेस्टल कलर तुम्हाला द्यायचं आहे. तर मी पूर्ण हा ब्राऊन कलर दिलेला आहे. ओके, कारण माऊस मोस्टली ब्राऊन कलरचा असतो. तर मग मी पूर्ण ब्राऊन कलर दिलेला आहे. ओके, तर तुम्ही हा पूर्ण माऊस जो आहे तो ब्राऊन कलर देऊन कंप्लीट करा. आणि त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने तो जो कलर, आपण ऑइल पेस्टल कलर असल्यामुळे तो ब्लेंड होतो, त्याच्यामुळे मग मी ते हाताने त्याला मर्ज करणार आहे, ब्लेंड करणार आहे. ओके, आता पहिले पूर्ण कलर देऊन द्यायचा तुम्ही, आणि त्याच्यानंतर मग हलक्याशा हाताने त्याला ब्लेंड करून मी पूर्ण एकजीव कलर असतो त्याप्रमाणे केलेला आहे. ओके, आता माझं हे कलरिंग डन झालंय. थोडंसं कुठे डार्क आणि हे शेडिंगनुसार आपल्याला करता आलं पाहिजे. ओके, जी आउटलाईन असते ती नेहमी थोडीशी डार्क करायची. आता मी थोडंसं ब्लेंड करून घेते. तुम्ही जर हे ब्लेंड केलं तर ते एकजीव दिसतं एकदम. ओके, हळूवार अशा हाताने त्याला ब्लेंड करा. त्याच्यानंतर आपलं हे पूर्ण एकदम सुंदर माऊस तयार झालेला आहे. तो 7 + 2 = माऊस. बाय बाय.